युवक काँग्रेस ही राजकीय सामाजिक चळवळ असून काँग्रेसच्या या संघटनेने सामाजिक विचारसरणीचे युवक घडविण्याचे काम केले आहे. आजही काही राजकीय पक्ष तरुणांची दिशाभूल करून लोकशाही आणि देशाचे अस्तित्व धोक्यात आणण्याचे काम करीत असल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष कुणाल राऊत यांनी धुळ्यात घेण्यात आलेल्या युवक काँग्रेसच्या जिल्हा मेळाव्यात केला आहे. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष कुणाल राऊत हे युवक काँग्रेसची पक्ष बांधणी आणि युवक काँग्रेसच्या पक्षीय निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्हा दौऱ्यावर आले होते. त्यानिमित्त त्यांच्या प्रमुख उपस्थितीत धुळे शहरातील सुंदर सावित्री सभागृह देवपूर येथे युवक काँग्रेसचा जिल्हा मेळावा आयोजित करण्यात आला होता तेव्हा ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर धुळे पंचायत समितीचे माजी सभापती बाजीराव पाटील, काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष श्यामकांत सनेर, तालुका काँग्रेसचे कार्याध्यक्ष अशोक सुडके, काँग्रेस सेवा दलचे जिल्हाध्यक्ष अलोक रघुवंशी, माजी संचालक राजेंद्र भदाणे, विशेष कार्यकारी अधिकारी प्रकाश पाटील, अनुसूचित काँग्रेस विभागाचे अध्यक्ष किरण नगराळे आदी मान्यवर उपस्थित होते. मैं नागपुर से आता हूं. मेरा नाम कुणाल राउत है और मेरी युवक कांग्रेस की शुरुआत आपके जिले से हुई. मैं 2010 में राहुल जी ने यहां पे लोकशाही पद्धत से युवक कांग्रेस से चुनाव करने का जब निर्णय लिया उस दौरान मैं 21 साल का था और मैं युवक कांग्रेस का फर्स्ट ईयर 2011 में मेरे बड़े भाई डॉक्टर विश्वजीत कदम जी की अध्यक्षता में और स्वर्गीय राजू सातव जी की अध्यक्षता में मुझे महाराष्ट्र में फर्स्ट ईयर के रूप में काम करने का मौका मिला. उस वक्त जब मेरे को सबसे पहले जवाबदारी जो दी गई थी वो जवाबदारी जलगांव धुड़े नांदुरबार इसका प्रभारी के रूप में मुझे यहाँ पे जवाबदारी दी गई थी. मैं लगभग 6-7 महीने यहाँ पे प्रभारी था. हमारे राजू दादा उस समय तालुका अध्यक्ष थे, एक और भैया हमारे उस हर्षद दादा उस समय तालुका अध्यक्ष थे और भी कई लोग थे. मैं उनको क्योंकि 10 साल हो गए